सदा सौभाग्यवती। लक्ष्मी भाई काय म्हणतो तू मी आणि भंडारी परत जमूया ना पूर्वी सारखं जरा ज्यूस प्लीज नको तुम्ही छळाल दोघं मिळून मला अगं छळाल काय बाय यांना स्मृतींना उजाळा म्हणतात नको तुमच्या स्मृतींना उजाळा म्हणजे मी कशी धांदरटासारखी वागले हे असतं सगळं नको हा प्लीज पण मजा यायची यार खरंच मजा यायची हो की नाही अरे क्या बात है सगळं बदललंय रे सगळं वातावरणच बदललंय आपल्या वेळची मजाच नाही आता हा नवीन वारे व्हायला लागलेत त्यामुळे बर भाई तुझी यांची ओळख झाली का नाही आली की एक सीन पण झाला नाही नाही पण एक मॅनर्स म्हणजे फॉर्मल ओळख करून देतो बर या लक्ष्मी आणि या रश्मी भाई नमस्कार भंडारीज पॉइंट ओ यांच्यासारखी अभिनेत्री या अख्ख्या पृथ्वी तलावर नाही असं भंडारीला वाटत हा आपला शो आहे ना सौभाग्यवती हा सुपर डुपर हिट होणार असंही भंडारीलाच अच्छा याच कारण काय माहितीये का कारण यांनी खूप स्पर्धांमधन काम केली आहेत बक्षिस मिळवली आहेत ना असं भंडारीलाच वाटत हो काय ग हे नाही सांगितलंस मला तू आणि हो अजून एक महत्वाची ओळख यांची या मॅम अत्यंत मोजक बोल बर हळू आवाजात बोल पण जे बोलतात ते कामाच बोलतात असंही भंडारीलाच वाटत मी आलेच हे लक्ष्मी कुठे निघाली नाही जरा शॉर्ट लागलं काय बघून चेष्टा करत होतो रागवलीस का तू नाही मी अगं बस चेष्टा करत होतो बस 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 बसाव मॅडम काय तरी मस्करी करत होतो आणि जरा बस आमच्या मध्ये शिकशील एवढं तरी ज्ञान ती पोरं वात्रटत बर का आपण घाबरायचं नाही अजिबात हा एक चहा घेशील येस ऑफकोर्स सुरेखा दोन चहा सांग ना बाळा प्लीज साखर साखर नको सुरेखा सुरेखा हा कप दे ग माझा तिला दुसऱ्या कप मध्ये आणते ती चांगली पोरगी चांगली म्हणजे काय अरो लक्ष्मी मॅडमची सावली राईट हँड ते विसरले बेस बाबा बाबा एक एक मिनिट चहा चहा घ्या अरे वा आनंद आहे बाबा मी आज जरा घरी जाऊन येईन असं म्हणते हो जाऊन ये हो वैभवला जरा मेसेज टाकून ठेवते आज येते म्हणून घरी अगं ऍक्च्युली मी तुला सांगणार होतो जाऊन येऊया म्हणून हो ना अहो जाणच झालं नाहीये माझं अजिबात चुकीच आहे जायलाच पाहिजे बघायला हवं ना काम कुठपर्यंत आलंय ते प्रश्न नाही वैभवला विचारायला अजिबात वेळ नसेल त्यांच्या मागे लागायला म्हणूनच म्हटलं जाऊन येऊया आणि त्यालाही बरं वाटेल ना मी तू तिथे गेलीस चौकशी केलीस वैभवला खूप बरं वाटेल हो ना जाऊनच येते आज घे चला जाऊन येऊया तुम्ही हो का अहो तुम्ही कशा लोक धावपळ करताय धावपळ करली त्याच्यामध्ये धावपळ काय काहीतरी आपलं जायचं बसनी निवांतपणे बाबा नको ऐका तुम्ही माझं अहो कशा लोक जुनाच बाहेर पडताय तुम्ही ऐकडे ऐका कोरड्या हवेमुळे ना खूप धूळ असते बाहेर अहो नका येऊ तुम्ही बाबा मी प्रकाशला सांगितलंय ना तो येणार आहे माझ्या बरोबर मी जरा त्याला फोन करून घेते आलेच आलेच हेच मी हिला सांगत होते दिग्दर्शकाला अरे तुरे करायची हिंमत नव्हती आमची हे भाई पण तुम्ही ना त्यावेळी डिरेक्टर फार डोक्यावर बसून ठेवायचं होतं अरे काय सांगितलंय येईल पोरं एकदम प्रॉम्प्ट घेतली आणि एक एक डोक्यावर वगैरे नाही आम्ही त्यांना गुरु मानायचो पण सगळेच तसे नसतात ना एखाद्याच्या बाबतीत ठीक आहे पण सगळ्यांच्या बाबतीत इमोशनल होऊन कसं चालेल
एखादा मानता तर ठीक आहे, पण मी तुला खरं सांगू का, मी इतक्या वर्षामध्ये ना कोणाला गुरु बिरु काय मानलं नाही. आय डोंट बिलीव्ह. तुमच्या पुरुषांचं वेगळं असत म्हणजे तुम्ही तिथे भांडता वाद घालता आणि मग शूटिंग संपल्यावर ड्रिंक्स घेतलं की तुमचं सगळं भांडणं संपतं. आम्ही काय करायचं? आणि या नवीन पोरींना काही विधिनिषेध नसतात, त्यांचं ठीक आहे. आम्ही काय काय ग लक्ष्मी, एक मिनिट हा, काय म्हणतायत त्या? फोनवरती सीन पाठ करतेस का? नाही. म्हणजे हे काय चाललंय? मला वाटलं काय स्पर्धेत वगैरे असं शिकवतात ना पाठ करायचं. आणि भाई एक गोष्ट, हे आताचे डिरेक्टर आहेत ना, ते सगळे बच्चे आहेत बरं. अरे पण हा विराज मला बरा वाटला बाबा. विराज शार्प आहे. मुळामध्ये ना काय काम करतो त्याला माहितीये. पहिला ऍटिट्यूड होता थोडा, आता नरम. हो बाबा बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मला काही झालेलं नाहीये. बर तुम्ही या, बसा बसा. अगं काही झालं नाही सांगता तरी. बसा ना पण तुम्ही. बाबा काय झालं, इतके अस्वस्थ का वाटताय तुम्ही? ताय हे ताय. अरे काय, किती फोन करायचे तुला? आता बाईकवर होतो ना म्हणून नाही उचलला फोन. बर बर चल निघूया का आपण. हे कसे जाणार तरी तुम्ही? बाईकवर धूम थ्री धूम. हेच मला तुमचं आवडत नाही करून. हायवे वरनं कशाला बाईक चालवायची? आजूबाजूनी वेगात गाड्या धावत असतात सुसाट. पण काका मी एकदम शेफ्टी मध्ये बाईक चालवतो, डोक्यामध्ये हेल्मेट असतो. अरे पण कशाला, त्याच्यापेक्षा बसनी जा ना तू. मी पण आलो असतो मग. आहो पण बाबा तुम्ही कशाला उगाचच येताय आता? काय होईल मी आलो तर? आओ, कमीत कमी 3 तास लागतील. मग मला कुठे येते ऑफिसची वेळ काढायची? आहो हो, पण तेवढा वेळ उभं राहावं लागेल ना तुम्हाला. आता बस मध्ये जागा मिळेल की नाही बसायलाची काय गॅरंटी? मग काय आलं? हा मग उगाच कशाला पाय दुखून घेता तुम्ही? हे बघ माझे पाय दुखत नाहीत, तुझ्या मावशीचे पाय दुखतात, माझे नाही. अहो पण काय करणार तुम्ही तिथे येऊन? घरात आतमध्ये जाऊन बसता येणार आहे की नाही हेही मला माहित नाही. पण तू काय करणार आहेस तिकडे जाऊन? अहो बाबा ते आम्ही आम्ही जस्ट जाणार तिकडे, जस्ट जाणार, असं वॉचिंग बिचिंग करणार आणि मग काय त्याची मीटिंग मीटिंग असेल ती करणार आणि एकदम रिटर्न ना. हो ना. काय हो ना? सरळ सांग ना, येऊ नका माझ्या घरी म्हणून. हो बाबा असं काय म्हणताय तुम्ही? असं काय म्हणताय म्हणजे काय? मी मकास पासून तुला सांगतोय की मला पण यायचंय तिकडे, मला पण बघायचंय काम कुठपर्यंत आलंय ते. वैभवला बघायचंय, तो कसा राहतो काय करतो हे चौकशी करायची आहे मला. तर तुझा आपला नन्नाचा भाडा. नको नको नको, कशाला कशाला कशाला. मी काय करणार आहे तिकडे सांग बघू. हे बघ एका कोपऱ्यात बसून राहील का? तुला असं वाटतंय का की बाबा कोणाची तरी वायफळ चर्चा करत बसणार आहेत म्हणून? बाबा अहो काय बोलताय तुम्ही? एक मिनिट. अरे ड्रिंकिंग वॉटर ब्रेक काका. मी आले सर इकडे जस्ट मिनिट. अरे हो हो, आता मला कसं कटवायचं याच्यावर चर्चा करताय ना तुम्ही आतमध्ये, माहितीये मला? अरे काय माहित अचानकच चिडले. मावशी बरोबर काय झालंय काय? कुठे आहे ती? कधीची देवळात गेली? मी काय बोलतो, त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच चाललंय. म्हणजे घराचं काम बघायला येतो असं फक्त बोलतायत ना ते. हो ना पण का? येऊ दे ना त्यांना, पण येऊ दे ना आपल्या बरोबर. नाही रे प्रकाश, जमतात ते.
त्यांना सांगितलं ना तर त्यांना पटत नाही, पण नाही होत आता त्यांच्या चॅनल. ते तू माझ्यावर सोड, लिव्हिंग दॅट. हा मी बघतो काय ते. काका, अरे काका, काका काय आता काय कारण देऊन मला टाळायचं ठरलंय आतमध्ये? टाळणार तुम्हाला कोण, कधी, कुठे, कसा? अरे हाट, तुम्ही पण येणार आपल्या बरोबर? मी येणार आहे तुमच्या बरोबर. एक मिनिट, मग मी कपडे बदलतो. चालेल चालेल. कुठल्या कुठला ड्रेस, कुठला ड्रेस? हा चालेल. अरे खट्टा खट, हा खट्टा खट, एक नंबर. सावकाश बाबा आराम. बर तू थांब जरा, मी आधी वैभवला मेसेज टाकते, आपण सगळेच येतोय म्हणून. टाकला मेसेज? टाकला हो. गेला गेला मेसेज गेला. अरे हो काका, काका थांब ना. अरे थांब ना, पाकिट तर घेऊ द्या मला. अरे काय टाइमपास लागला ताई, तुला पाकिट वर ना ठेवता येत. हो जरा थांबशील का, 2 मिनिटं लागतील. अरे चला. अग पैसे काय लागते ते बघ, गेले. चल 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 म्हणत. अरे लक्ष्मी, पूर्वी आमच्या सिरियलच्या शूटिंगच्या सुद्धा तालमी व्हायच्या, रिहर्सल्स व्हायच्या. आपलं नक्की कॅरेक्टर काय आहे, आपल्याला काय करायचंय, हे सगळं सगळ्यांना माहिती असायचं. हो आणि भाई, आताची स्टाईल माहिती आहे ना, आजच्या आज काय होणार आहे ते पण कळत नाही, आल्यानंतर समोर कळत काय वाढून ठेवले ते काय. बरोबर ना? अरे काय ते कोणाचे काय पिशवी कसली आहे? काय इथे कसलं सामान ठेवतेस? ऑलरेडी इतकं सामान आहे इथे. आणि बस बस लक्ष्मी भाई बघ ना रे, म्हणून मला ते ना. पुरुषाचे कपडे? एक मिनिट एक मिनिट. सुरेखा तुझी पिशवी आहे ना? हो ना. नाही तुझी आहे ना? अगं काय ते नीट बोल ना, तुझी आहे ना ही पिशवी? नाही. ड्रेस दादांना विचारूया ना. एक एक मिनिट एक मिनिट. अगदी घडी बिडी घालून अगदी स्वतःची जागा असल्यासारखी इथे ठेवली आहे. स्पॉटचा आवाज दे. कोणाचे कपडे असतील? पण तुमच्या स्पॉट पैकी इथे रूम मध्ये येऊन सकाळी कोणी कपडे बदलत का? पक्का? तिला कमाल आहे. अरे ते चपला बघ. अरे म्हणजे काय भूताटके का या मेकअप रूम मध्ये भटकते आत्मा जुना कोणतरी ऍक्टर? मी नाही राहणार या मेकअप रूम मध्ये अजिबात. कोण पुरुष इथे येऊन बदलत असेल कपडे कोणाला माहिती? कोण आहे? कमिन सर. हो हो या या. हॅलो विनम्र. हॅलो सर. मॅडम, सरांनी हा पुढचा सीन वाचून ठेवायला सांगितलंय. बरं विनम्र ऐक, हा हे महत्वाचे आहे. हे कपडे बघ तुझे ते. नाही सर, माझे नाही आहे. नाही सुरज तुझे? माझे सर नाही. नाही. अरे सेट वर एकदा विचारू द्या ना कुणाचे आहेत का. ओके जा. एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. म्हणजे सकाळी सेट वर येताना तू शर्ट पॅन्ट आणि चपला घालून नाही नाही त्यांचे नसणार. त्यांचे नसणार आहे मग कोणाचे असणार आहे? तू घेऊन जातो घे. सर ते
ज्याचे असतील तो येईल ना परत घ्यायला. त्याला सांगाय परत असं चालणार नाही म्हणा. ते चुकून ठेवली असेल ना. ठेवली असेल मी असं लेडीज मेकअप रूम मध्ये. हा राहिली असेल. तू काय करत होतीस मेकअप रूम मध्ये? तुझं लक्ष नको. एक एक मिनिट एक मिनिट. लक्ष्मी 2 दिवसात तुझ्या मेकअप रूम मध्ये पुरुष येणार. एके भाजी पण करू नकोस रे. सर सेटवर पण कोणाचेच नाही आहे. घ्या झालं. मॅम तुम्हाला सरांनी बोलवलं. मी येते जरा जाऊन. ए थांब रे. त्यांना म्हणा मी थांबवून घेतलंय तिला. थांब तुझा आधी या कपड्याचा सोक्ष मोक्षला. एक एक मिनिट एक मिनिट. पॅड खाली कर. अरे अरे अति स्वच्छ. काय करतोय? हो जरा ते जवळ आहे ना. हे काय साईज तुला परफेक्ट फिट आहे तुझाच असणारा. नाही सर असे कपडे मी का वापरेन. कोणाच्या ड्रायव्हरचे वगैरे आहेत का रे कपडे? तुझ्या ड्रायव्हरचे आहेत का ग? अरे भाय कमाल करतेस तू. यांचा कुठला आला ड्रायव्हर? न्यू कमर आहेत ना मॅडम. अरे शर्ट बघून असं वाटतंय म्हणजे कि ते ड्रायव्हर बिवरचे असतील. अगं यांच्याच पैकी कोणाचं तरी असेल ग. ये भंडारीचा नसेल ना? एक नको नको हसू नका. आहे ना ए चमच्या लगेच जाऊन पिना मारू नकोस. त्याला कळलं ना उभा चिरेल मला तो. कळलं का? ए जा तुमच्या सरांना जाऊन सांगा ती येते. मग पळा पळा काय बोलू नको. मला जर बाजूला मला कसं दिसतं बघ. काय के तुला काय कुठलाही कपडे छान दिसत. हे रुपर आला ना बनाय आपण व्हायचा. सर पटपट बोल पटपट बोल. सर मॅडम ना यायला वेळ लागेल का? मॅम मेकअप रूम मध्ये कपडे बघतायत ना. अरे पण आधीच्या सीनचे कपडे आहेत सांग त्यांना. त्यांचे नाही सर पुरुषाचे. कोणाचे? सर मॅमच्या रूम मध्ये पुरुषाचे कपडे सापडलेत आणि सगळे तेच बघतायत. पुरुषाचे कपडे सापडलेत म्हणजे? सर खरं म्हणजे ते कोणाचेच कपडे नाही आहेत पण ते मॅमच्या रूम मध्ये सापडले. तू म्हणतेस खरे? सर खरं सांगतोय सर मॅमच्या रूम मध्ये पुरुषाचे कपडे सापडलेत पण सर ते कोणाचेच नाही आहेत. बघ ना भाई काय क्लास नाही दृष्टी नाही. ठेव ना तुझ्याकडे एक आहे तू कॅरेक्टरला वापर नाही एखाद्या. ए छोड ना भाई तुला माहित आहे ना आपली कॅरेक्टर साहेब लॅविश एकदम स्टायलिश आणि तसा चाळीचा रोल आला ना तर माझ्यासाठी 5 स्टार चाळ बनेल. अंदर एसी बाहेर चाळ. लक्ष्मी या डायरेक्टर साहेब या या वेलकम. सर तुम्ही इथे? हा मातोश्रींचं दर्शन करायला आलो होतो. अच्छा तरीच मजा चालली आहे मेकअप रूम मध्ये. लक्ष्मी तुला निरोप पाठवला होता मी. हा नाही मीच तिला थांबून घेतलं. मुलाखत घेत होते तिची मुलाखत हो ना? नाही मी. काय लक्ष्मी आज शूटिंग वगैरे करायचं आहे की नाही? नाही मी. हा झालं आला कंटा. अरे बापरे 2 दिवसात टँट्रम सुरू बघा. नाही नाही मी मी येतच. विराज विराज एक मिनिट आमचा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील. हे बघ या लेडीज मेकअप रूम मध्ये एक पिशवी सापडली ज्याच्यात जेंट्सचे कपडे आहेत पुरुषांचे कपडे आहेत. तर कोणाचे आहेत काय कळत नाहीये. जरा बघ जरा तुझे नाहीत ना म्हणजे इकडे येऊन चेंज होईल. माझे का असतील?
आणि ज्याचे कोणाचे असतील आपल्याला नाही वापरायचे. चला. असं कसं? अरे प्रोडक्शनच्या एका कपड्याचा खर्च वाचला ना. एक काम कर ना, तो आपला काय त्याचं नाव रे, तो माझ्या घरात गड्याचा रोल करतोय, तो नाव नाही मला माहित, त्याला विचार ना घालशील का ते. ओके चाल. तोय नाही घालणार, तो म्हणणार हे असले घाणेरडे जुने कपडे नको त्याला. एनिवे चला सुरू करूया शूटिंग. लक्ष्मी टचअप करून घे. मॅडम मी तुम्हाला नंतर बोलतो. ओके बाय. गे ए ऐक ना ऐक ना विराज, अरे काय करू या कपड्यांचं आता? तुम्ही घेऊन जा हवं असेल तर बस. एक मिनिट, त्या शर्टाच्या खिशात काहीतरी आहे. काय बघ,